सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान. काय चर्चा आहे राज्यसभेच्या निवडणुकाही तोंडावरती आहेत? कालची भेट ही एकूणच लोकसभेच्या दृष्टीने आम्ही काय तयारी करतोय या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या दृष्टीने पुढच्या गाईडलाईन्स म्हणजे आता आम्हाला युती करायची आहे तर त्यातल्या सीट शेअरिंग कधीपर्यंत आमचं पूर्ण झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर मी चर्चा केलेली आहे. त्यामुळे काही फार वेगळी अशी काही चर्चा त्याच्यामध्ये नाही. अजून माझी या संदर्भात कुठलीही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांशी झालेली नाही. मी माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार आम्ही तिघं एकत्रित बसून पूर्ण स्ट्रॅटेजी ठरवू आणि मग त्या आधारावर आम्ही काम करू. याला टीका नाही म्हणत, याला गरळ ओकणं म्हणतात. सर, 24 तास गावच्या अभियानामध्ये तुम्ही सुद्धा एका गावात जाऊन राहणार आहात. आताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घोषणा केली आहे, सर्व मंत्री केंद्रातले आणि राज्यातले जाणार आहेत. कशा प्रकारे या अभियानाकडे पाहताय? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वीही आम्ही गाव चलो अभियान, घर चलो अभियान केलेलं आहे. आता पुन्हा नव्याने आम्ही ते करतोय आणि मला असं वाटतं यावेळी हा एक देशातला रेकॉर्ड असेल की कुठल्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे 100% गावांपर्यंत पोचले आणि त्या गावात राहिले. एक प्रकारे आमच्या प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की आपला कनेक्ट हा शेवटच्या माणसाशी असला पाहिजे, तळागाळाशी असला पाहिजे, मला असं वाटतं तेच यातनं आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो. आणि जागा वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. आज प्रथमच प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीला आहे. तगडं आव्हान दिसतंय महायुती समोर. चांगलं आहे, करू देत. आम्हाला सर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखत, सर उद्धव ठाकरे यांची मुलाखत होती. देखिए, माननीय नड्डा जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है और राष्ट्रीय अध्यक्ष जी के साथ हमेशा ही मुलाकात या चर्चा होती रहती है. लोकसभा के चुनाव भी है, उसकी कुछ गाइडलाइंस भी मुझे उनसे लेनी थी और हमारा अलायंस और बाकी सारी चीजों की चर्चा मुझे उनसे करनी थी. तो जो एक हमारे अध्यक्ष जी से गाइडलाइन लेने की चर्चा मैंने की है.